वाक्प्रचार म्हणजेच शब्दसमूह हो। दोन तीन शब्दांचा एक गट बोलताना किंवा लिहिताना दोन तीन शब्दांचा गट एकत्रितपणे वापरला जातो त्याला वाक्प्रचार असे म्हणतात या शब्दसमूहाला अर्थ असतो हाच अर्थ लेखनातील वाक्यांमध्येही असतो सागर पुढील वाक्य वाच स्नेहाला शाळेत जायचं होतं त्यासाठी ती हट्ट करून रडू लागली स्नेहाचे डोळे रडून सुजले होते ते पाहून आई चिंतेत पडली वरील दोन तीन वाक्यांचा अर्थ असा आहे की एकतर स्नेहाला शाळेत जायचंय याची आईला काळजी वाटली तिसरे म्हणजे तिचे डोळे सुजले याचीही आईला काळजी वाटली या तीनही गोष्टी मिळून चिंतेत पडणे हा वाक्प्रचार म्हणजेच शब्दसमूह वापरला जातो खूप काळजीत पडणे खूप काळजी वाटणे असा या वाकप्रचाराचा अर्थ आहे समजलं का तुला आता आपण असेच काही वाकप्रचार वाचूया त्यांचे अर्थ समजावून घेऊया गहीवरून येणे डोळ्यात पाणी येणे वाक्यात उपयोग माले पाच बिमा जाऊ द्या शिकू द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडू लागली ते पाहून आईला गहीवरून आले म्हणजेच सुलभाला रडू आले समीर वाग प्रचारातील क्रियापदाचे रूप इथे बदलते हे लक्षात आले ना येणेचे आले असे रूप झाले अचंबा वाटणे खूप आश्चर्य वाटणे वाक्यात उपयोग सरपंच अचानक घरी आलेले पाहून सखारामला आचंबा वाटला तू हा प्रचार वापरून एक वाक्य सांग बर समीर शाळेच्या मासिकात माझा फोटो माझ प्रकाश चित्र पाहून मला अचंबा वाटला छान छान कळलंय तुला रक्ताचे पाणी करणे खूप कष्ट करणे वाक्यात उपयोग आमटे कुटुंबियांनी रक्ताचे पाणी करून कुष्ठ आनंदवन संस्था उभी केली समीर म्हणजे त्यांनी संस्था सुरू करण्यासाठी खूप कष्ट केले पोटात कावळे ओरडणे म्हणजे खूप भूक लागणे समीर मी सांगतो आता वाक्य शाळेतून आल्यानंतर माझ्या पोटात कावळे ओरडणे होते ओरडणे नाही कावळे ओरडत होते शाबास लक्षात आहे तुझ्या शाळेतून आल्यानंतर माझ्या पोटात कावळे ओरडत होते फन्ना उडवणे म्हणजे खाऊन टाकणे मे महिन्याच्या सुट्टीत मुलामुलींनी चिंचांचा आणि आवळ्यांचा फन्ना उडवला रुंजी घालणे भोवती फिरणे समीर मी वाक्य सांगतो तू वाकप्रचाराचं योग्य रूप सांग हम आपण वाक्य पूर्ण करू फुलपाखरे फुलांभोवती रुंजी घालतात देहभान विसरणे स्वतःची जाणीव विसरणे वाक्यात उपयोग सयाजीराव महाराज देहभान विसरून खेळ बघू लागले पोटात खड्डा पडणे म्हणजे खूप भीती वाटणे आकाशात वीज कडाडलेली पाहून मोहनच्या पोटात खड्डा पडला पाय लटपट कापणे भीतीने पाय थरथर कापणे पोलीस घरी आलेले पाहून चोराचे पाय लटपट कापू लागले बाळकडू मिळणे लहानपणापासून शिकवले जाणे वाक्यात उपयोग भगतसिंगांना देशभक्तीचे बाळकडू कुटुंबातून मिळाले होते सुगावा लागणे एखाद्या घटनेची माहिती समजणे पोलिसांना गुप्त हालचालींचा सुगावा लागला समीर मी काही वाकप्रचार आणि अर्थ तुला सांगतो कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ काय आहे हे तू शोधायचं हम्म वाक्प्रचार पाळत ठेवणे दीक्षा मिळणे निर्धार करणे भूमिगत होणे समीर अर्थ क्रमाने नाही तू शोधून काढ नक्की ठरवणे दुरून लक्ष ठेवणे कोणालाही सापडू नये असे लपवून चांगले काम करणे काय करावे काय करू नये हे शिकता येणे गुरुने शिकवणे वाक्य आता या वाक्प्रचारांचा उपयोग करून वाक्ये तयार करूया क्रांतिकारकांनी भूमिगत राहून देशासाठी काम केले बँकेतून पैसे काढून बाहेर पडलेल्या बाईंवर चोरांनी पाळत ठेवली स्वामी विवेकानंदांना रामकृष्ण परमहंसांकडून दीक्षा मिळाली मी चांगला अभ्यास करणार असा छोटूने निर्धार केला स्वाध्याय वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ त्यांच्या जोड्या जुळवा जोड़। अगट गहीवरून येणे पोटात कावळे ओरडणे पाय लटपट कापणे पाळत ठेवणे बगट दुरून लक्ष ठेवणे डोळ्यात पाणी येणे खूप भूक लागणे भीतीने पाय थरथर कापणे दुसरा वाक्य वाचा वाक प्रचाराचे योग्य रूप वापरा फन्ना उडवणे सुगावा लागणे अचंबा वाटणे साखरेचे पोते कुठे आहे त्याचा मुंग्यांना बरोबर सहलीमध्ये मुलांनी वेफर्सचा बाई घरी आलेल्या पाहून मीराला वाक्य वाचा आणि कोणता वाकप्रचार वापराल ते सांगा कुष्ठरुग्ण बरे व्हावेत म्हणून आमटे कुटुंबियांनी खूप कष्ट केले मध गोळा करण्यासाठी मधमाशी फुलांभोवती फिरत होती मधुरला लहानपणापासून आईकडून चित्रकलेचे शिक्षण मिळाले